नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दोडकेची भाजी करणार आहोत। ही दोडकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, चांगली अशी चांगली चोळायची व्यवस्थित आहे। शिरा पण चोळायच्या चांगल्या, देठ बीठ चांगलं चोळायचं असं मी मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेत आणि एकदा गरम पाण्याने पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आज आपण यावरच्या किसची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी ही पहिली दोडकी आधी कडू आहेत काय पण आपण टेस्ट करून बघायची आहेत। ही दोडकी आहे, त्याच्यासाठी मी हा जाडा चिरलेला कांदा घेतलाय। कांदा जरा जाडा चिरायचा। मिरची आहे बारीक चिरलेली, त्याच्याऐवजी तुम्ही मधी कापून पण टाकू शकता किंवा मिरची पावडर पण वापरू शकता। इथे मीठ, धना जिरा पावडर, आमचूर पावडर, हळद, हिंग, जिरं, मोहरी आणि तेल। ही दोडकी मी चांगली टेस्ट करून बघितले, सर्व गोड आहेत। आधीच करायची, नाहीतर भाजी सर्व तुमची कडू होईल। आणि त्याच्या ह्या शिरा आपण काढून घेणार आहोत। अशा अशा सर्व दोडक्याच्या शिरा आपण काढून घ्यायच्या आहेत। हे सोलून झाले दोडके, त्याचा या किस आहे तो लांब लांब आहे, तो थोडासा असा हाताने तोडायचा। आणि तुम्ही ह्याला खलबत्त्यात वाटलं तरी पण चालेल किंवा मिक्सरला क्रश केलं तरी चालेल। मी याला मिक्सरला क्रश करून घेणार आहे चालू बनमध्ये। आपला किस हा मिक्सरला क्रश करून घेतलाय, चालू बनमध्ये करायचा म्हणजे तो बारीक होतो। बघू शकता तुम्ही क्रश करून झाला आहे। मी तवा गरम करायला ठेवला, ही भाजी आपण तव्यावर करणार आहोत। त्यामध्ये गरजेप्रमाणे तेल पण घातलंय। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये राई घालायची। राई तडतडू लागली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत। जीरं, हिंग, कांदा या भाजीला जरा जास्तच लागतो। कांदा आणि मिरची, हा कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाहीये कारण कांदा हा दाताखाली लागला तर ही भाजी खूप छान लागते। म्हणून आपण थोडासा एक 2 मिनटं कांदा फक्त आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। दोन मिनटानंतर लगेचच किस टाकायचं आहे। आपल्याला किस आणि कांदा एकत्र शिजवायचं आहे आणि कांदा जर तुम्ही जास्त फ्राय केलात तर हा किस शिजेपर्यंत तो करपून जाईल। मग आपल्याला दोन्ही एकदम घालायचे। चांगली एक वाफ काढायची आहे। एक वाफ काढल्याच्या नंतरच मीठ घालायचं आहे, लगेच मीठ घालायचं नाही आहे। आणि झाकण ठेवून आपण वाफ काढणार आहोत। 2-3 मिनिटाच्या नंतर एकदा परत मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। मसाले घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आहे ती एकदम बारीक करून टाकायची। आणि त्याच्या आधी जर तुम्ही लो टू मीडियम ठेवलं तरी पण चालेल। चवीप्रमाणे मीठ, हळद, धना जिरा पावडर आणि आमचूर पावडर। इथे तुम्ही लाल मिरचीचा वापर केला तरी पण चालेल पाहिजे तर।
व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंदाचेवर त्याला परत चांगले तरसून घ्यायचं व्यवस्थित असं. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि चांगली भाजी हिला तरसून घ्यायची व्यवस्थित अशी. हिला तेल आणि कांदा असला तर ही भाजी खूप छान लागते, भाकरीबरोबर मस्त लागते. नक्की करून बघा, आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भाजी आपली तर तयार झाली, काढून घ्यायची. झटपट होणारी चटकदार अशी दोडक्याच्या किसाची भाजी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.